विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कौशल्याचं महत्व हा घटक अभ्यासणार आहे. इम्पॉर्टन्स ऑफ स्किल. तर स्किल किंवा कौशल्य हे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळे असतात आणि ती प्रत्येकामध्ये असतीलच असं नाही. आपण पाहतो पा व्यवहारामध्ये व्यवसाय करणारे गुजर मारवाडी लोक जे आहेत हे जास्त यशस्वी झालेले असतात, कारण त्यांच्यामध्ये उपजतच व्यावसायिक गुण असतात, त्यांच्यामध्ये कौशल्य असतात. आता मग त्यांच्यामध्ये कौशल्य आहेत, त्यांच्यामध्ये व्यावसायिक गुण आहेत, म्हणून त्यांनीच व्यवसाय करायचा का? तर असं नाही. कौशल्य ही जी आहेत ही कौशल्य प्रत्येक व्यक्तीमध्ये असतीलच असं नाही, किंवा प्रत्येकामध्ये सारख्या प्रमाणात असतील असं नाही, तर ही कौशल्य प्रत्येकामध्ये वेगवेगळी असतात. कौशल्य जर उपजत असतील तर त्यांना थोडं व्यवसाय करणं स्किल नुसार काम करणं सोपं जातं कौशल्यपूर्ण. परंतु आपल्यामध्ये ती कौशल्य नाहीत म्हणून आपण काम करायचं सोडून द्यायचं नाही. तर ही जी कौशल्य आहेत ही प्रयत्नपूर्वक आत्मसात करता येतात किंवा प्रशिक्षणाने आत्मसात करता येतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही सुप्त गुण असतात, त्या सुप्त गुणांना जर चालना दिली गेली म्हणजेच प्रशिक्षण दिलं गेलं तर त्या ठिकाणी ती कौशल्य आत्मसात करता येतात, परिश्रमपूर्वक आत्मसात. म्हणूनच व्यवसायामध्ये तसेच वैयक्तिक जीवनामध्ये आपल्या जबाबदाऱ्या हे यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अनेक प्रकारची गुणवत्ता आणि कौशल्य असावी लागतात, आणि ही प्रत्येकाजवळ ही कौशल्य असतीलच असं नाही. काही जणांना ही कौशल्य उपजत प्राप्त होतात, जसं आता मी सांगितलं, ज्यांच्या घरामध्ये पूर्वापार व्यवसाय आहे, बिझनेस आहे, उद्योग आहे, त्यांच्यामध्ये आपल्या घरातूनच ती कौशल्य उपजत प्राप्त झालेली असतात त्यांच्यामध्ये, आणि ते चांगल्या प्रकारचे व्यवसाय होऊ शकतात. परंतु एखादा नवीन उद्योजक आहे याच्यामध्ये ती कौशल्य असतील असं नाही, मग तो काय करतो की परिश्रमपूर्वक म्हणजे अनुभवाने कौशल्य आत्मसात करतो, शिक्षणाने कौशल्य आत्मसात करतो, किंवा ती कौशल्य आत्मसात करण्यासाठी तो प्रशिक्षण घेतो आणि तो ती कौशल्य तो आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो, किंबहुना तशा प्रकारची कौशल्य तो त्या ठिकाणी आत्मसात करतो प्रशिक्षणाने, आणि एक उत्तम व्यावसायिक त्या ठिकाणी उत्तम उद्योजक देखील तो होऊ शकतो. तर अशा प्रकारे एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकामध्ये काही ना काही कौशल्य ही असतातच, नसतील असं नाही. जी कौशल्य आहेत त्या कौशल्यांना चालना मिळणं गरजेचं असतं, आणि परिश्रमपूर्वक किंवा प्रशिक्षणाने ही कौशल्य विकसित करता येतात, आणि एकदा कौशल्य विकसित झाली की त्या ठिकाणी तुम्ही कौशल्यपूर्ण काम करू शकताय. शासनाचं केंद्र सरकारचं जे नवीन शैक्षणिक धोरण आहे पा, न्यू एज्युकेशन पॉलिसी, तर या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये देखील कौशल्य शिक्षणावरती भर देण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी शिक्षण घेऊन उपयोगाचं नाही, तर त्यांच्या हाताला चालना मिळण्यासाठी त्यांच्यामध्ये जे गुण आहेत ते गुण विकसित करण्यासाठी, त्यांच्यामध्ये असलेली कौशल्य विकसित करण्यासाठी तशा पद्धतीचं त्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. हे नवीन शैक्षणिक धोरणाचा भाग आहे, आणि या नवीन शैक्षणिक धोरणाचा अवलंब विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य ज्ञान मिळावं, विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये कौशल्याचा विकास व्हावा या दृष्टीने समावेश करण्यात आला आहे, आणि त्या अनुषंगाने शालेय शिक्षणापासून 6वी ते 12वी आणि 12वी नंतर उच्च शिक्षणामध्ये देखील या कौशल्य शिक्षणाचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. शालेय विद्यार्थ्यांना, युवकांना कौशल्य शिक्षण मिळावं. भारतामध्ये जी वाढती बेरोजगारी आहे ही बेरोजगारी कमी व्हावी या उद्देशाने नवीन शैक्षणिक धोरणामध्ये केंद्र सरकारने हा स्किल डेव्हलपमेंटचा समावेश केलेला आहे. या माध्यमातून सरकारला
केंद्र सरकार असेल, महाराष्ट्र सरकार असेल किंवा आपली पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संस्था आहे, याला खूप अपेक्षा आहे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित करून आपली बेरोजगारी कमी व्हावी, विद्यार्थ्यांनी फक्त कामगार न राहता उद्योजक व्हावे या दृष्टीने सातत्याने आपलं पुणे जिल्हा शिक्षण मंडळ देखील प्रयत्न करत आहे आणि त्या अनुषंगाने व्यवसाय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अशा प्रकारचे उद्योजक तयार करण्याचा आपल्या संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे आणि म्हणूनच विविध प्रकारचे जे अभ्यासक्रम राबवले जात आहेत आपल्या संस्थेमध्ये उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या मध्ये त्यामध्ये इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी असेल, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी असेल, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी असे विविध प्रकारचे अभ्यासक्रम राबवले जातात आणि त्याच्यामधून उद्योजक तयार व्हावेत हा एक महत्त्वपूर्ण दृष्टिकोन संस्थेचा आणि आपले जे आधारस्तंभ आहेत शरदचंद्रजी पवार साहेब संस्थेचे अध्यक्ष, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी दूरदृष्टी ठेवून अशा प्रकारचं विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण देण्याचं धोरण या ठिकाणी राबवलेलं आहे. लक्षात, कौशल्याच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत, त्यातली एक परिपूर्ण व्याख्या आपण अभ्यासूया. व्यवसायाशी संबंधित शैक्षणिक ज्ञान, व्यावहारिक ज्ञान, तांत्रिक ज्ञान आणि कामासंबंधी परिपूर्ण ज्ञान व प्रशिक्षण आत्मसात करण्याची क्रिया म्हणजे कौशल्य होईल. म्हणजे कौशल्य कशावर नाही सोपा, तुम्ही ज्याच्यामध्ये काम करणार आहेत त्याचं शैक्षणिक ज्ञान घेतलं पाहिजे. समजा एखादा इलेक्ट्रिकलशी रिलेटेड काम करणार आहे तर त्याने इलेक्ट्रिकलचा अभ्यासक्रम पूर्ण केला पाहिजे, म्हणजे शैक्षणिक ज्ञान त्याच्याकडे आलं. तो अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्या ठिकाणी कंपनीमध्ये काम करत असताना किंवा ग्राहकांशी वागत असताना जे व्यावहारिक ज्ञान पाहिजे ते व्यावहारिक ज्ञान त्याच्यामध्ये आलं पाहिजे. त्या कामाशी संबंधित टेक्निकल नॉलेज म्हणजे तांत्रिक ज्ञान असलं पाहिजे आणि ते काम प्रत्यक्ष करत असताना गुणवत्तापूर्ण कसं होईल यासाठी परिपूर्ण ज्ञान आणि प्रशिक्षण घेणं या सगळ्याला मिळून एकत्रितरित्या कौशल्य असं म्हणतात. लक्षात, जे कौशल्य हे तुम्ही शिक्षण घेण्यापासून अनुभवापासून ते परिपूर्ण असं तो व्यवसाय सुरू होऊन तुम्ही प्रत्यक्ष काम करेपर्यंतची प्रक्रिया आहे याला कौशल्य असं म्हणतात. आता यशस्वी उद्योजकामध्ये कोणकोणत्या कौशल्य असणं गरजेचं आहे ते आपण पाहूया. उद्योजकामध्ये आवश्यक असलेली काही महत्वपूर्ण कौशल्य पहा. तर पहिलं आहे प्रभावी संवाद कौशल्य. उद्योजकाकडे एकमेकाशी संवाद साधण्याचं हे कौशल्य असणं गरजेचं आहे. तुम्ही जर चांगल्या प्रकारे संवाद साधू शकला तर त्या ठिकाणी तुम्ही उद्योगामध्ये यशस्वी होऊ शकताय. त्यामुळे संवाद कौशल्य चांगलं असलं पाहिजे. आपल्या सहकाऱ्यांचे असेल, ग्राहकाचे असेल तर चांगल्या प्रकारे संवाद साधता आला पाहिजे. दुसरा आहे निर्णय घेण्याचं कौशल्य. ज्याला वेळेमध्ये निर्णय घेण्यात आला तो यशस्वी उद्योजक होतो. त्यामुळे योग्य आणि वेळेत निर्णय घेण्याचं जे स्किल आहे हे फार महत्वाचं आहे. तिसरं आहे जबाबदारी पार पाडण्याचं कौशल्य. आपल्याला जी काही जबाबदारी दिलेली आहे ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडण्याचं कौशल्य आणि जबाबदारीने काम करण्याचं कौशल्य उद्योजकामध्ये असलं पाहिजे. चौथं आहे जोखीम स्वीकारण्याचं कौशल्य. प्रत्येकाला काही प्रमाणात धोका स्वीकारण्याची तयारी त्यांनी ठेवली पाहिजे. तोटा झाला म्हणून लगेच नाराज होण्याचं कारण नाही, पुन्हा पुढच्या स्टेजला त्याला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. त्यामुळे धोका स्वीकारण्याची, जोखीम स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे. वेळेचं योग्य व्यवस्थापन करता आलं पाहिजे. कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचंय, कोणतं काम मागे ठेवायचंय हे चांगल्या प्रकारे वेळेचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं सकारात्मक दृष्टिकोन. आपला जो दृष्टिकोन आहे हा नेहमी सकारात्मक ठेवा. त्याच्यातून काहीतरी चांगलं होणार आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा आणि हा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाऊ शकतो. तर अशा प्रकारे उद्योगधंद्यामध्ये कौशल्याचं महत्व आहे.